राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से आगामी 4 और 5 नवंबर को शिरडी में अभ्यास शिविर का आयोजन किया गया है। विविध विषयों पर चर्चा होने वाले इस शिविर में प्रमुख रूप से राष्ट्रवादी कांग्रेस अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेता अजीत पवार, साथ ही पक्ष के सभी वरिष्ठ नेता एवं पदाधिकारी उपस्थित होकर उपस्थित लोगों का मार्गदर्शन करेंगे। नोव्हेंबरच्या 4 व 5 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं महाराष्ट्राचं अधिवेशन आदरणीय देशाचे प्रमुख नेते आमचे आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेब आणि महाराष्ट्राचे प्रदेशाचे अध्यक्ष श्री जयंत पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तिथे विविध आमचे नेते सगळे नेते मंडळीच्या मार्गदर्शनामध्ये ते अधिवेशन होणार आहे। त्याचा नेमका उद्देश हा की ज्या महाराष्ट्र सरकारमध्ये किंवा ज्या देशामध्ये जे सरकार आलेली आहे त्या सरकारमध्ये ज्या अडचणीमध्ये शेतकरी असेल, नागरिक वर्ग असेल, शहरातील नागरिक असेल, बेरोजगार मुलं असेल, सुशिक्षित बेरोजगार असेल, त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते शिबिराचं आयोजन केलं। त्यानिमित्ताने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक एक कार्यकर्ता आपण चांगला एक सुदृढ बनावावा त्याच्यासाठी तिथे आम्ही एक अधिवेशन ठेवलेलं आहे।